दो दिन पहले क्राइम ब्रांच के एनटीपीएस दल ने 26 लाख के ड्रग्स की कार्रवाई की थी। इस मामले में पुलिस ने करीब के आरोपियों पर मामला दर्ज किया था, जिसमें से दो आरोपियों को हिरासत में लिया गया है, बाकी सभी फरार थे और यह मामला अजनी पुलिस स्टेशन की हद में हुआ था। आज इस मामले में पांचपौली पुलिस ने कार्रवाई करते हुए 25 वर्षीय आरोपी शुभम खापीकर को गिरफ्तार किया है। 26 लाख के ड्रग्स मामले में पांचपौली पुलिस ने 25 वर्षीय शुभम खापीकर को गिरफ्तार किया है। जानकारी मिली है कि शुभम मकोका का आरोपी है और हत्या लूटमार जैसे संगीन मामले उस पर दर्ज है। पांचपौली पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी इस इलाके में घूम रहा है, जिसके बाद पुलिस ने कार्रवाई कर आरोपी को गिरफ्तार किया है। मैं एपीआई प्रवीण सोमवंशी, पुलिस स्टेशन पांचपौली, दिनांक 9/3/2024 रोजी पोलीस स्टेशन अजनी या परिक्षेत्राच्या अंतर्गत एनडीपीएस पथक नागपूर शहर यांना अशी माहिती मिळाली की अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम हे एमडी ड्रग जे आहे त्याचा व्यवहार आणि विक्री खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी जमणार आहेत। त्यावरून एनडीपीएस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळपास 241 ग्रॅम एमडी ज्याची किंमत जवळपास 24 लाख रुपये आहे आणि इतर त्यांच्याकडे बरेच तलवार वगैरे 10,000 शस्त्र वगैरे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। घटनास्थळावरती 6 आरोपी होते, परंतु 2 आरोपी त्यावेळी संबंधित अधिकारी आणि पथकांना त्यांनी ताब्यात घेतले। त्या ठिकाणाहून 4 आरोपी फरार झाले होते। तर 4 आरोपीमध्ये एक आरोपी जो आहे जो पोलीस स्टेशन पाचपावली हद्दीमध्ये राहतो तो पण त्यामध्ये इन्वॉल्व होता आणि तो पळून गेलेला होता। तो गुन्हा घडल्यापासून लपून छपून राहत होता आणि नागपूर शहराच्या पेरिफेरल एरियामध्ये माहिती अशी मिळाली की तो फिरत आहे। त्यावरून आम्ही सापळा रचून आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याला रात्री उमरेड या ठिकाणावरून चंपा हे गाव आहे त्या ठिकाणावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं नाव आहे शुभम पंढरी खापेकर। सध्या तो आमच्या ताब्यात असून त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही त्याला पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अजनी या ठिकाणी जो गुन्हा रजिस्टर नंबर 170/24 एनडीपीएस कलमांतर्गत तसेच आर्म्स ॲक्ट 425 अंतर्गत बॉम्बे पोलीस ॲक्ट 135 अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पुढील तपासकामी आम्ही त्यांच्या ताब्यात देत आहोत। त्याच्याकडे आम्ही विचारपूस केलेली आहे, परंतु अधिक तपास जो आहे तो अजनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही संयुक्त करून त्यामधून लवकरात लवकर निष्पन्न होईल की त्यांनी ती एमडी कुठून आणलेली आहे किंवा पुढे कुठे ते विकणार होते त्याबद्दल तपास चालू आहे। या तपासासाठी आम्हाला माननीय DCP साहेब झोन 3 यांनी तसेच ACP मॅडम तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबूराव रात साहेब या सर्वांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळेच हे आमच्या पथकाकडून ही कारवाई होऊ शकलेली आहे। हा या पथकामध्ये पोलीस नाईक किशोर गरवारे, पोलीस हवालदार सुरेंद्र तायडे, नाईक पोलीस शिपाई विलास चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे तसेच सायबर झोन 3 जे नेमणुकीस असलेले महेंद्र सेलुकर यांनी या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे ही आमची कारवाई यशस्वी होऊ शकलेली आहे। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आरोपी को अजनी पुलिस को सौंप दिया है, बाकी फरार आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।